ही सहा मंडळी तुमच्या समोर आता मी दाखवतोय स्क्रीनवर, ही सर्व सहा व्यक्ती एक यशस्वी उद्योजक आहेत. प्लीज टेल मी यस ऑर नो. प्रत्येक व्यक्ती जो आहे ना, प्रत्येक व्यक्ती इकडे उपस्थित, मी तुम्हाला इकडे स्क्रीनवर जो दाखवतोय तो प्रत्येक व्यक्ती एक यशस्वी उद्योजक आहे. आणि ह्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या बिझनेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये, बिझनेसच्या सुरुवातीच्या काळामध्ये अशा काही गोष्टी केल्या ज्या सर्वसामान्य माणसाने केल्या नसत्या. आणि ह्या व्यक्तींपैकी प्रत्येक व्यक्तीला हे ठाऊक होतं की माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. मित्रांनो, उद्योजकता म्हणजे व्हेरी इम्पॉर्टंट इज लिव्हिंग युअर लाईफ ऑन युअर ओन टर्म्स. आपण आपलं आयुष्य स्वतःच्या तत्वांनुसार, स्वतःच्या व्हॅल्यूज नुसार, स्वतःच्या प्रिन्सिपल्स नुसार जगणं, विदाउट कॉम्प्रोमाइजिंग युअर प्रिन्सिपल्स. आपण आपल्या तत्वांशी मूल्यांशी तडजोड न करता जगणं म्हणजे मला असं वाटतं खऱ्या अर्थाने उद्योजक होणं. आणि ह्या व्यक्तींनी सुरुवातीपासूनच, त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच हे ओळखलं होतं की नेमकं कोणती तत्व, नेमक्या कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या माझ्यासाठी महत्वाच्या आहेत. आणि मित्रांनो, प्रत्येकासाठी यश, प्रत्येकासाठी जे हवंय ते सारखं असतंच असं नाही. फॉर एक्झाम्पल, धीरूभाई अंबानींना आधीपासूनच वेल्थ क्रिएट करायचं होतं, त्यांना समृद्धी हवी होती, त्यांना एक वेल्थ क्रिएशन करायचं होतं, अँड दॅट वॉज समथिंग विच वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर हिम. त्यानंतर मधुकर तळवळकर सरांचा आपण इकडे फोटोग्राफ बघतोय. मित्रांनो, ही वॉज ऍब्सोल्युटली पॅशनेट, प्रचंड ध्यास, प्रचंड पॅशन अबाउट वन थिंग, अँड दॅट इज फिटनेस. आणि त्या एका क्षेत्राला त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःचं समर्पित करून टाकलं. आज वयाच्या 81 वर्षी देखील ते याच क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, कारण त्यांना कळलं की नेमकं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे. आणि त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचं जर काय होतं, ते म्हणजे त्यांचं पॅशन, ते म्हणजे त्यांचा ध्यास. त्यानंतर इकडे मी रिचर्ड ब्रॅन्सन तुम्हाला दाखवलंय. हा इतका अयश माणूस आहे, हा इतका धमाल करतो हा व्यक्ती. जेव्हा जेव्हा तुम्ही या व्यक्तीला पेपरमध्ये बघाल किंवा इंटरनेटवर बघाल किंवा टेलिव्हिजनवर बघाल, युट्यूबवर बघाल, हा नुसतं मजा करतानाच दिसतो. कारण मित्रांनो, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची व्हॅल्यू आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला आयुष्यापासून पाहिजे होती ती म्हणजे फ्रीडम. मला काहीही कोणत्याही वेळेला करायला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, इकडे स्टीव्ह जॉब्स आहे. स्टीव्ह जॉब्सला सगळ्यात अतिशय लहानपणीच त्याला कळलं की मला काय करायचंय, मला नेमकं महत्वाचं काय. आणि त्याच्यासाठी नाविन्यपूर्ण निर्मिती करणं, काहीतरी नवीन क्रिएट करणं, काहीतरी इनोव्हेटिव्ह काहीतरी करणं, ही त्याच्यासाठी प्रचंड महत्वाची गोष्ट होती. आणि ज्या वेळेला स्टीव्ह जॉब्स गेले, आपल्याला सोडून गेले, त्यावेळेला देखील ही वॉज वर्किंग ऑन अ प्रोजेक्ट विच वॉज व्हेरी इनोव्हेटिव्ह इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. प्लीज टेल मी यस ऑर नो. त्याचबरोबर इकडे आपण बघतोय नारायण मूर्ती आहेत. नारायण मूर्ती यांच्यासाठी जर सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना लहानपणापासूनच जर हवी होती तर ती म्हणजे रिस्पेक्ट. दॅट इज रिस्पेक्ट, म्हणजे आदर. आणि इन्फोसिस निर्माण करत असताना त्यांनी आधीपासूनच ठरवलेलं होतं की मी ही कंपनी किती पैसे कमवेल, मी किती श्रीमंत होईन, मी किती मोठ्या फ्लॅटमध्ये राहीन, मी किती महागड्या गाडीमध्ये राहीन, त्याही पेक्षा माझ्यासाठी महत्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे आत्मसन्मान, ती म्हणजे आदर. आणि इन्फोसिस विल बी अ हायली रिस्पेक्टेड वर्ल्ड क्लास इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनी. हे इन्फोसिस जेव्हा सुरू झालेली तेव्हा एका रूम मध्ये त्यांनी डिसाइड केलेलं होतं. सो दे वर व्हेरी क्लिअर अबाउट व्हॉट दे रिअली वॉन्ट. मित्रांनो, इकडे बिल गेट्स आपण बघतोय. बिल गेट्स खरं तर मायक्रोसॉफ्ट या जगातल्या सगळ्यात मोठ्या आय टी कंपनीचा मालक आहे, पण आज तो खऱ्या अर्थाने रिटायर झालेलं आयुष्य जगतोय. ही इज इन टू फिलॅन्थ्रॉफी टुडे, म्हणजेच आज तो लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी अमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्याने काही प्रोजेक्ट मध्ये तो काम करतो. ही इज नॉट वर्किंग इन मायक्रोसॉफ्ट टुडे, कारण त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे फिलॅन्थ्रॉफी. सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो, यश जे आहे ना, यशाची परिभाषा वेगळी आहे. यशस्वी उद्योजकाची पण प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. माझं म्हणणं आहे काय की बाबा, हॅव यू आयडेंटिफाईड व्हॉट इज द डेफिनेशन फॉर यू अबाउट बिंग एंटरप्रेन्युअर. तुम्हाला उद्योजक होण्यासाठी, इकडे लिहिलंय मी उद्योजक होणारच, तुम्हाला उद्योजक होण्यासाठी काय महत्वाचं वाटतं? पैसा महत्वाचा वाटतो, यश महत्वाचं वाटतं, रिस्पेक्ट महत्वाचा वाटतो, फॅमिली महत्वाचं वाटतं, वेळ महत्वाचं वाटतं, कुठलं तरी असं काम आहे त्या कामामध्ये स्वतःला समर्पित करा असं वाटतं, की आयुष्य अशा प्रकारे जगायचंय की लोकांनी वाह वाह केली पाहिजे असं काहीतरी करायचंय का? मित्रांनो, आयुष्यामध्ये, जगामध्ये काहीतरी प्रचंड योगदान द्यायचंय. मित्रांनो, एव्हरी पर्सन हॅज अ डिफरंट ओपिनियन अँड डिफरंट डेफिनेशन अबाउट सक्सेस.